नमस्कार, सीटी न्यूज़ हर कदम खबर की ओर में एक बार फिर आपका स्वागत है। जैसा कि इस समय हमारे साथ में स्टूडियो में हमारे टेक्निकल डायरेक्टर शैलेश गणवीर और तरुण शेख इस समय मौजूद हैं। एक बार फिर कोरोना से जुड़ी हुई अपडेट देने के लिए आपके सामने हम यहां पर मौजूद हैं स्टूडियो में। चंद्रपुर जिले के पालक मंत्री विजय वडेट्टीवार ने मीडिया के माध्यम से संपूर्ण चंद्रपुर जिले के नागरिकों को जो संदेश दिया है, उसमें उन्होंने जानकारी दी है कि चंद्रपुर जिले के नागरिकों को कोरोना से घबराने की आवश्यकता नहीं है, तथा विस्तारपूर्वक उन्होंने जानकारी दी कि जो अभी तक कोरोना पॉजिटिव के जो रुग्ण मिले हैं उनके संबंध में उन्होंने विस्तारपूर्वक जानकारी दी, तथा शुरुआत में जो कोरोना के जो रुग्ण मिले थे उनके संबंध में विस्तारपूर्वक जानकारी दी। साथ ही चंद्रपुर जिले में अब तक कितनी तादाद में लोग चंद्रपुर जिले में यहाँ पर पहुँचे हैं, अपने संदेश में उन्होंने यह भी आह्वान किया है कि नागरिक घबराए नहीं, क्योंकि जितने भी कोरोना पॉजिटिव रुग्ण मिले हैं वह सभी क्वारंटाइन किए गए थे। और सबसे अहम बात उन्होंने यह कही कि एक संयम की घड़ी है, जिला प्रशासन और जिला पुलिस प्रशासन एक जो उपाय योजना के तहत जो कदम उठा रहा है वो सराहनीय है, और जिस प्रकार से इस समय चंद्रपुर जिले में एक भय का वातावरण समाया हुआ है और यहाँ पर घबराने की कोई आवश्यकता नहीं, क्योंकि सारे जो कोरोना पॉजिटिव रुग्ण हैं वो बाहर से आए हुए थे और क्वारंटाइन किए गए थे, तथा इस संदर्भ में विस्तारपूर्वक जानकारी चंद्रपुर जिले के पालक मंत्री विजय वडेट्टीवार ने क्या कहा। चंद्रपुर जिल्हा वाशी माझ्या बांधवांना आणि भगिनींना आणि मित्रांना, चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण कोरोनाच्या या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्यानं निश्चितच जिल्हा प्रशासन यशस्वी तिकडे जात आहे। सुरुवातीला आपल्याला जिल्ह्यात दोन रुग्ण सापडले होते, 2 मे रोजी एक पॉझिटिव्ह मिळाला होता, तो आता बरा होऊन घरी गेलेला आहे। लिंबागेटचाही रुग्ण आणि दुसरा एक रुग्ण, दोनही रुग्ण आता बरे झालेले आहेत, आणि बाकी सर्व 21 रुग्ण हे जे सापडले ते सगळे बाहेरून आलेले आहेत, आणि बाहेरून आल्यानंतर या सगळ्यांना हे क्वारंटाईनमध्ये होते, आणि त्यामुळे क्वारंटाईनमध्ये असल्यामुळे अजिबात कुठेही या रुग्णाच्या कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात स्प्रेड झाला किंवा पसरला अशा प्रकारची परिस्थिती अजिबात नव्हती। आणि म्हणून सर्वांनी आता काळजी घेत असताना घाबरण्याचं मात्र अजिबात कारण नाही। या जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची आत्ताची संख्या जी आहे ती आता बेडेड जी आहे ते 22 आहे, आणि यामध्ये दिल्लीतून 1, मुंबईतून 3, ठाणे 2, पुणे 6, यवतमाळ 2, नाशिक 3, अशा कोणत्याही प्रकारचा प्रवासाचा इतिहास नाही किंवा पॉझिटिव्ह रुग्णाचे सहवास असे हे 5 रुग्ण आहे। म्हणजे एकूण हे रुग्ण जर बघितले तर आपण आजच्या तारखेमध्ये 22 रुग्ण आहे। एकूण चाचणी केलेल्या व्यक्तींची संख्या 797 आहे, आणि त्यातले 22 पॉझिटिव्ह आले, आणि 688 रुग्ण हे आता निगेटिव्ह आलेले आहेत। साधारणतः 87 रुग्णांचे आता नमुने किंवा त्यांचा अहवाल आता प्रतीक्षित आहे। या शहरामध्ये 11 कंटेनमेंट झोन तयार केले, त्यामध्ये 2140 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण केलेलं आहे, आणि या गृह अलगीकरणामध्ये पूर्ण झालेले 55,867 व्यक्ती आहेत। यामध्ये या 11 कंटेनमेंट झोनमधील 1,300 लोकांचं सर्वेक्षण प्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून रोज सुरू आहे। ही एक निश्चितच म्हणजे प्रशासनाने दक्षता ठेवून या सगळ्या कंटेनमेंट झोनमधल्या लोकांची रोज 1,300 लोक आहेत त्या सगळ्यांचं काम सुरू आहे। विशेष या आनंदाची बाब अशी की पोलीस विभागाची, कारण डॉक्टर्स, नर्सेस आणि पॅरामेडिकल्स प्रशासनाबरोबर सगळ्यात यामध्ये या कोरोनाच्या लढाईमध्ये खरा जर महत्त्वाचा दुवा कोण असेल आणि कोरोनावीर म्हणून ज्याच्या आपण कोणाकडे कशाची पर्वा न करता या जिल्ह्याच्या सीमावर सीमामधून आत येणाऱ्या लोकांसाठी जी भूमिका जबाबदारीनं पार पडली, अशा पोलिसांच्या ज्या नाकेवरचे पोलीस आहेत, सीमेवरचे पोलीस आहेत, त्या 122 पोलिसांची श्राद्धपासून झाली, आणि सुदैवानाची बाब म्हणजे आनंदाची बाब म्हणजे एकही पोलीस यामध्ये पॉझिटिव्ह निघाला नाही, ही एक निश्चितपणे आता आनंदाची बाब आहे। कोरोना जनजागृतीसाठी आता आत्मभान अभियानाची आपण प्रसिद्धी केलेली आहे, आणि यामध्ये विशेष करून
चंद्रपूर जिल्ह्यात 69,000 नागरिकांचे आतापर्यंत आगमन झाले आहे. जिल्ह्यामध्ये 69,000 लोक बाहेरून आले आणि 38,000 मजुरांना जिल्ह्यातून आतापर्यंत निरोप देण्यात आला, त्यांना बाहेर राज्यात पाठविण्यात आले. बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनचा बंधनकारक केलेला आहे आणि क्वारंटाईन झालेले रुग्ण बाहेर फिरत दिसल्यास त्याला डायल नंबर 1077 वर हा डायल नंबर आपण ठेवलेला आहे. ज्या कोणालाही असला क्वारंटाईन केलेला रुग्ण जर बाहेर क्वारंटाईन केलेला व्यक्ती बाहेर आढळला तर त्याला 1077 वर डायल करायचा आहे आणि विशेष आपण त्याची काळजी घ्यायची. समाज हितासाठी आपण आता घरातच साजरा करायचा आहे, कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाला परवानगी नाही आणि आपण या सगळ्या महामारीतून संकटातून लवकरच आता बाहेर पडणार. बऱ्यापैकी व्यवसाय सुरू झालेले आहेत, बऱ्यापैकी कारखाने सुरू झालेले आहेत, त्यामध्ये काही प्रमाणात रोजगारांचा आता प्रश्न आहेच. पण मला विश्वास आहे की जे मजूर बाहेर राज्यातील या भीतीपोटी किती काळ पुरावं लागेल, किती काळ कारखाने बंद राहतील, उद्योग व्यवसाय बंद राहतील, त्यामुळे भीतीपोटी निघून गेलेले ते सुद्धा निश्चितच महाराष्ट्राच्या रोजगार देणाऱ्या महाराष्ट्राच्या वटवृक्षाखाली परत येतील असा मला विश्वास वाटतो आहे. आणि एकूणच पूर्वपदावर ही परिस्थिती येण्यासाठी आता फार काळ आपल्याला वाट बघायची गरज पडणार नाही असं एकूण या सगळ्या परिस्थितीमध्ये दिसत आहे. महाराष्ट्र हा एकमेव राज्य आहे की जो सगळ्यात जास्त चाचण्या या कोरोनाच्या संदर्भात घेत असतो. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती वेगळी असताना वेगळी जे दिसते की आपण चाचण्यांचं प्रमाण मुंबईमध्ये वाढवले की कारण या धोक्याचा हा जो एवढा मोठा हे जे संकट आहे या संकटात मुख्यमंत्र्यांनी ते विशेष काळजी या संदर्भात घेतलेली आहे आणि त्यांच्या सूचना आहे की कुठल्याही या प्रादुर्भावाचा शेवटपर्यंत अंत झाला पाहिजे आणि म्हणून त्याच्यासाठी चाचण्यांची संख्या सुद्धा ती वाढवली गेली आणि त्यातून आपल्याला जरी आकडा मोठा दिसत असला तरी निश्चितपणे काल नागपूरचा विषय निघाला. नागपूरमध्ये 400 रुग्ण आहेत पण त्यातील 300 जवळपास 12 रुग्ण आता ते परत गेलेले आहेत. म्हणजे केवळ बेडेड रुग्ण किती जरी आकडा 400 वर दिसत असला तरी बेडेड रुग्ण हे आहेत हे फक्त 600 आहे. म्हणजेच कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासन आणि आरोग्य विभाग ही सर्व मंडळी आणि शासन या सगळ्या उपाययोजनावर एकच शक्तीनिशी ताकदनिशी आपल्यावर आलेले संकट दूर लोटण्यासाठी काम सुरू